आणि लोकसभेच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असताना वंचित बहुजन आघाडीनं आज उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार बदलला. वंचित बहुजन पक्षानं या अगोदर सुभाष खेमसिंग पवार यांना आपली उमेदवारी जाहीर केली होती, पण वंचितकडून युवा उमेदवाराला संधी देण्यात आली आहे आणि अभिजित राठोड यांना आता उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यांच्याशी बातचीत केली मनोज जयस्वाल यांनी. आज जे उमेदवारी मिळालेले ते अभिजित राठोड आपल्यासोबत आहेत, यांना उमेदवारी जाहीर झालेली. दादा, तरुण एकदम वयाचे तुम्ही उमेदवार आहात, काय तुमचं ध्येय असेल या निवडणुकीत करण्याचं? नक्कीच, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची जी ही चळवळ आहे वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून, या पक्षाच्या माध्यमातून, आमचं कार्य आणि उद्दिष्ट असंच आहे की विस्थापितांची चळवळ पुढं घेऊन जाणं. आणि विशेष म्हणजे बाळासाहेब हे शोषित वंचित पिढी घटकांचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि युवकांसाठी बाळासाहेब, श्रद्धेय बाळासाहेब फार मोठे प्रेरणास्रोत आहेत आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखी आहे. म्हणून युवकांनी त्यांच्या या प्रवाहामध्ये वाहून जाण्यासाठीचा हा एक बाळासाहेबांचा प्रयत्न आहे आणि त्यांच्याच भूमिकेला आम्ही समर्थन म्हणून मी माझा नामांकन अर्ज दाखल करत आहे. अनेक दिग्गज तुमच्या समोर आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि पैशानेही गडगंज आहेत, अशा परिस्थितीत तुम्ही एकदम तरुण चेहरा, लोक तुम्हाला कसे पसंत करणार आहेत? निश्चितच तुमचा प्रश्न अगदी व्हॅलिड आहे. पैसा वर्सेस म्हणजे धनशक्ती वर्सेस जनशक्ती अशी ही लढत मी या ठिकाणी मानतो आहे. आणि विशेष म्हणजे मला माझा एक वैयक्तिक मत असा आहे की पैसा जरी समोरच्या उमेदवारांकडे असेल, त्यांची ताकद असेल खर्च करण्याची, परंतु आमची ही जी चळवळ आहे ती विस्थापितांना राजकीय प्रतिनिधित्व देण्यासंदर्भातली चळवळ आहे. त्याच्यामुळं विस्थापित घटक कुठंतरी राजकीय पटलावर यावा, त्याला त्याचा आवाज कुठंतरी दबल्या जावा नाही जावा यासाठीचा हा प्रयत्न आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही काय करतो आहे की आज आपण बघतो एका ठिकाणी एका कडेला लोकशाही धोक्याचं एक संकेत आहे आणि ती जर तानाशाही असेल तर दुसरीकडंसुद्धा एक घराणेशाहीची लोकशाही आहे. त्या घराणेशाही आणि तानाशाही विरुद्ध ते विरुद्धाची ती आमची भूमिका आहे. मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.